क्षणी तोंडाला पाणी आणणारी आणि खूपच सुपर टेस्टी अशी डोडा बर्फी आज आपण बनवणार आहोत नमस्कार मी स्वाती होमवेद मराठीमध्ये आपणा सर्वांचं खूप स्वागत करते कढईमध्ये आपण एक लिटर फुल फॅट दूध या ठिकाणी घेतलं आहे आणि यामध्ये ऐंशी ग्राम म्हणजे एक कप इतकी साखर आपण घालून घेऊया सोबतच गव्हाचा जो दलिया रेडीमेड मिळतो तो, तो मी या ठिकाणी यूज करणार आहे तो ऐंशी ग्राम आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे हे सगळं छान मिक्स करून आपण मिडियम टू लो फ्लेमवर याला उकळत ठेवूया एका बाउलमध्ये मी ऐंशी ग्राम म्हणजे एक कप इतकं दही घेतलं आहे आणि यामध्ये दोन चमचे इतकं साजूक तूप हे घालून घेणार आहे तूप आणि दही छान याप्रमाणे फेटून घ्यायचं एक दोन ते ती तीन मिनटं फेटल्यानंतर दूधसुद्धा आता या ठिकाणी छान उकळलं आहे आणि यामध्ये आपण जे फेटून घेतलेलं दही आहे ते घालून घेऊया दही घातल्यामुळे दूध हे हलकं असं फाटेल आणि यामध्ये छान दाना पडेल की जो या बर्फीमध्ये आपल्याला दिसतो याप्रमाणे सगळ्या साइडनी आपण नीट असं मिक्स केल्यानंतर चमच्याला या ठिकाणी असं दाना दानं आपल्याला दुधाचा दिसेल म्हणजे दूध हलकं या ठिकाणी फाटलं आहे याप्रमाणेच आपल्याला हे या फाडून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता याला मिडियम टू लो फ्लेमवरच याप्रमाणे उकळत ठेवूया एका बाउलमध्ये आपण एक चमचा इतकी कोको पावडर ही घेतली आहे आणि यामध्ये अगदी थोडासा आपल्याला लाल कलर हा घालायचा आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून याची छान एक पेस्ट बनवून घेऊया आता दूध या ठिकाणी छान बॉईल होऊन आता अर्ध याप्रमाणे झालं आहे आता यातच आपण जे बनवलेलं कोको पावडर आणि फूड कलरचं मिश्रण आहे ते घालून घेऊया त्यामुळे या बर्फीला एक सुंदर असा कलर येतो कोको पावडरमुळे याला चॉकलेटी असा कुठलाही फ्लेवर येणार नाही त्यामुळे ही कोको पावडरच या बर्फीमध्ये घातली जाते याप्रमाणे आपण आता हे नीट असं मिक्स करून घेऊया यातच आपण एक चमचा इतकी वेलचीपूड ही घालून घेणार आहोत आणि वेलचीपूडसुद्धा आता यात नीट अशी मिक्स करून घ्यायची वेलचीपूडी घातल्यामुळे या बर्फीला खूप छान अशी टेस्ट येते आणि याप्रमाणे मीडियम फ्लेमवरच आपल्याला आता हे छान उकट ठेवायचं आहे याप्रमाणे घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे ठेवायचं आहे म्हणजे त्याची बर्फी ही छान पडली पाहिजेत त्यानंतर आपण आता दोन चमचे इतकं तूप यामध्ये घालून घेऊया याप्रमाणे मिश्रण घट्ट झाल्यानंतर तूप हे जर घातलं तर छान बर्फीला अशी चकाकी येते आत्ताच बघू शकता की सारण हे खूप छान असं आता घट्टसर होऊन त्याला चकाकीसुद्धा आली आहे बस आपण आता गॅस या ठिकाणी बंद करणार आहोत आणि ज्या भांड्यामध्ये आपण बर्फी सेट करणार आहोत त्याला याप्रमाणे तूप हे ब्रश करून घ्यायचं आणि त्यानंतर हलकं असं थंड झालं की मग मिश्रण आपण यामध्ये घालून घेऊया याप्रमाणे बनवलेली ही डोळा बर्फी खाण्यास अतिशय टेस्टी अशी लागते आणि दिवाळी असो अथवा कुठला सण असो अशा सणावाराला ही बर्फी जर घरीच केली तर खायला हेल्दी आणि टेस्टी ही अशी बनते ट्रेमध्ये घातलेलं जे बर्फीचं मिश्रण आहे ते एकसारखं याप्रमाणे करून घ्यायचं आणि त्यानंतर आता यावर आवडीप्रमाणे तुम्ही वेगवेगळे बेक ड्रायफ्रुट्स हे घालू शकता मी या ठिकाणी थोडे काजू आणि थोडेसे पिस्ता सगळीकडे घालून घेते ही बर्फी आपण रूम टेम्परेचरवर दोन तास अशी सेट होण्यासाठी ठेवून देऊया किंवा फ्रीजमध्ये था अर्धा तास ठेवली तरी ही छान सेट होते आणि त्यानंतर आपण आता सेट झालेली जी बर्फी आहे ती याप्रमाणे कट करून घेऊ याप्रमाणे ही बर्फी चौकोनी आकारात असते त्याचप्रमाणे आपण हिला कट करून घेऊया अशी ही खायला अत्यंत टेस्टी आणि बक्ताक्षणी तोंडाला पाणी आणणारी आपली सुपर टेस्टी अशी डोडा बर्फी या ठिकाणी बनवून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद